चरितामृत आपण बघतोय. चैतन्य महाप्रभूंचा दीक्षा झाल्यानंतर त्यांच्यात काय फरक पडला की त्यांनी तर्कवाद वगैरे सगळं सोडून आता फक्त हरिनामाचा आश्रय घेतला आणि सगळ्यांना तो प्रचार करतात. त्याच दरम्यान त्यांना ते नित्यानंद प्रभूंना भेटतात आणि बाकी इतर सर्व पार्षद जे आहेत अद्वैत आचार्य हे सर्वजण श्रीवास ठाकूर यांच्या अंगणात कीर्तन करत असतात. अचानक एक दिवस चैतन्य महाप्रभूंना वाटतं की चला ते नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर यांना बोलवतात आणि म्हणतात की आता नवद्वीपमध्ये प्रचाराला सुरुवात करा हरिनामाचा. तर हे विचारतात नक्की काय करायचं. चैतन्य महाप्रभू सांगतात की घरोघरी जा आणि सांगा की कृष्ण नाम घ्या, कृष्णाची पूजा करा आणि पूर्णपणे कृष्ण विज्ञान हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. बाकी काही करू नका, हेच फक्त रिपीट करत राहा. काय कृष्ण माता कृष्ण पिता कृष्ण प्राणधन म्हणून तुम्ही फक्त कृष्ण नाम घ्यायला सगळ्यांना प्रेरित करा. तर हे ऐकून नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर दोघेही खूप आनंदित होतात की चला आता काहीतरी सेवा मिळालेली आहे. चैतन्य महाप्रभू डायरेक्ट म्हणत सांगतात तर आत्तापर्यंत काय केलं त्यांनी, जन्म सार्थक करी नंतर पर उपकार. चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, आय मीन आपल्याला भक्तीत काय करायचं आहे. प्रथम चैतन्य महाप्रभू म्हणाले की माझ्याकडे एवढे कृष्णप्रेमाचे फळ आहेत, गोडाऊन भरलेलं आहे, तुम्ही या पहिले तुमचं पोट भरून त्या अमृत प्या आणि नंतर मग प्रचाराला लागा. तर जन्म सार्थक आता यांचा दिवस दर प्रत्येक दिवशी श्रीवास ठाकूर यांच्या घरी काय झालं आहे, पूर्ण कीर्तन चाललेलं आहे आणि आता पहिल्यांदा यांना प्रचाराला मुभा मिळाली तर आता हे निघतात. तर प्रथमच नवद्वीपमध्ये निघतात. ॲक्च्युली नित्यानंद प्रभू हे अवधूत आहे, त्यांचा वेशभूषा हे कधी पण काही पण घालतात, त्याला म्हणतात अवधूत. तर सॅफ्रॉन रोब्स टाकून म्हणजे ते जातात आणि काय करतात, कोणी बघत नाही की हे कोणाचं घर आहे, प्रत्येक घरी जातात आणि हाच मेसेज सांगतात, सगळ्यांना संदेश देतात की हरिनाम घ्या आणि हरिनामाचा आश्रय घ्या तरच तुमचा मोक्ष या कलियुगात नक्की आहे. तर विविध प्रकारचे लोक त्या विविध प्रतिसाद देतात. जे पुण्यवान लोक आहेत ते बघतात की अरे एवढे एफलजंट तेजस्वी लोक आलेले आहेत आणि काहीतरी सांगतात आपल्याला, वेद कृष्णाबद्दल सांगतात. ते म्हणतात जरूर जरूर आम्ही कृष्णाचं नाव घेऊ, आत्ता आपण घेतो आहे आणि म्हणतात आम्ही भगवद्गीता श्रीमद भागवतम वाचतो आणि कृष्ण विज्ञान हे प्राप्त करतो. त्यानंतर पण दुसरे जे सो कॉल्ड भौतिकवादी लोक म्हणाल की तुम्हाला काही कामधंदा नाही आहे का, विविध लोक की अरे तुम्ही त्या निमाई पंडितच्या नादात येऊन काय करताय, स्वतःचं आयुष्य बर्बाद करतात आहे, काय झालं तुम्हाला आणि तुम्ही स्वतःचं झाले बर्बाद, आम्हाला पण त्या मॅड पागलपणामध्ये गाडताय, झाला निघा तिथून. तर भौतिकवादी लोक ज्यांना जनरली अशा प्रकारे प्रचार केला तर त्यांना हे नका करू ते नका करू हे ऐकून घेण्याची त्यांना आवड नसते, म्हणजे त्यांना ते तयार नसतात. म्हणून त्यांनी अशा प्रकारच्या लोकांनी काय केलं, त्यांना वेड्यात काढून ते म्हणतात की पुन्हा येऊ नका इथे ना निघा. त्यातल्या त्यात आणि असा एक समुदाय होता की जे त्या नवद्वीपमध्ये खूप नावाजलेले लोक होते आणि त्यांनी बरेचदा प्रयत्न केला की श्रीवास ठाकूर यांच्या कीर्तनात आपल्यालाही प्रवेश मिळेल म्हणून त्यांनी खूप इकडे तिकडे विचारपूस करून प्रयत्न केला. पण तिथे श्रीवास ठाकूर यांच्या अंगणात फक्त कुठे फक्त शुद्ध भक्तालाच एंट्री होती. असे कित्येकदा चैतन्य महाप्रभूंनी डिटेक्ट केलं आहे की त्यांच्या नृत्यामध्ये ते तो कृष्णप्रेम रस आस्वादन करू शकत नव्हते. जेव्हा त्यांच्या समूहात एखादाही अभक्त असेल तर दोन तीन आपण बघूया सीसीमध्ये कशा प्रकारे ते बघतात की कोणीतरी इथे आहे जो इथे नसायला हवा. मग श्रीवास ठाकूर म्हणतात की हा माझा
हे आहेत, मित्र आहे वगैरे. तर असे जे लोक होते की ज्यांना काही एंट्रीज दिली नाही, ते खूप द्वेषी झाले होते यांचे, की हे काय समजतात काय स्वतःला, की आम्हाला कीर्तनामध्ये आम्हाला घेत नाही, आम्ही नावाजलेले चक्रवर्ती वॉट एवर आहोत. तेव्हा त्यांनी जेव्हा बघितलं की अरे हे त्या निमायचे प्रचारक आहेत ते आलेले आहेत, तर त्यांनी काय म्हटलं, अरे यांना पकडा, यांना मारा, यांना कोण्यात हे साधू नाही आहेत, हे जे दरडोखोर असतात ना त्यांचे लोक आहेत, हे दिवसा येऊन बघायचं घरात काय काय किती वगैरे किती दारात वगैरे, आणि रात्री येऊन त्यांचे लोक येऊन दरोडा करतील, म्हणून त्यांना पकडा पकडा असं करून त्यांना हाकलून द्यायचं, ते आय मीन त्यांना वेलकम नाही करायचं, स्वागत नाही करायचं. अशा प्रकारचे विविध लोक होते. हे ऐकून नित्यानंद हरिदास ठाकूर यांच्या पहिल्याच दिवशी देश विचार करा, प्रचाराला चाललो आहे आपण, समजा आपण भगवद्गीता वितरण करायला जातो जेव्हा, तर पहिल्यांदा आपल्याला पण असेच वेगवेगळे लोक मिळतात आहे की नाही. काही लोक म्हणतात अरे हो भगवद्गीता आम्ही कधी वाचली नाही वगैरे, काही म्हणतात अरे, याच प्रकारचा जो प्रतिसाद आपल्याला पण मिळतो, या 500 वर्ष झालेले तरी पण सिमिलर प्रतिसाद आपल्याला मिळतो. तर हे दोघंही नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर यांना आश्चर्य वाटलं की त्यांना राग नाही आला कोणाचा, आणि कमीपणा पण वाटला नाही की अरे आपल्याला कोणी भाव देत नाही वगैरे. त्यांना आपलं कार्य सेवा केल्याबद्दल आनंद वाटला. आणि ते काय करतात, चैत्र महाप्रभूं सांगितलं होतं की रोज रिपोर्ट द्यायचा की काय काय झालं, त्यांनी सांगितले असे असे लोक सांगतात, असं असे लोक म्हणतात आहे, काही लोक म्हणतात हो, काही लोक म्हणतात नाही. अशा प्रकारे रोज प्रचार चालला होता. एक दिवस दोघं काय करतात, नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर बघतात की एक घोळका जमा झालेला आहे, जसं जसं आपल्याकडे काही ॲक्सिडेंट झाला लोक सगळे गोळा होतात, बघतात काय झालं, तसं नवदीपमध्ये लोक जमा झालेले असतात थोडे दूर, ते जाऊन बघतात काय, तर दोन एकदम धष्टपुष्ट एकदम दोन माणसं असतात, पण एकदम घाणेरडे कपडे आणि दारू प्यायलेले असतात आणि जोरजोरात ओरडत असतात आणि असे जात असतात डुलत डुलत, तर लोक दुरून त्यांची मजा बघत असतात. ते बघतात की अरे हे दोघं भाऊ आहेत, म्हणजे दोघं जातात एकाच्या एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून, आणि बघतात की कोणाचं लक्ष नसेल, एखादं लक्ष नसेल तर दुसरं त्यांना एकमेकांना गुंडे मारून आले कधी कधी. तर यांचं नाव असतं जगाई आणि मधाई. हे दोघं भाऊ अशा प्रकारे असतात की आपल्या नशेच्या धुंदीत काय करतात, एकमेकांची वाखाणणी करतात, एकमेकांना चांगलं बोलतात आहे, दुसऱ्या क्षणी एकमेकांना शिव्या देतात, दुसरा एकमेकांचे केस ओढतात आहे, कपडे फाडतात, मारामारी करतात आहे, असं त्यांचं दिवसाभर दिवसा चाललेला रस्त्यात. तर नित्यानंद प्रभूंना आश्चर्य वाटतं की अरे हे कोण आहे, मी कधी आम्ही बघितले नाही. ज्या ते आजूबाजूच्यांना विचारतात की हे कोण आहे ते दारुडे, तर त्यातला एक सांगतो की ॲक्च्युली हे नवदीपमधले यांचे पूर्वज जे आहे ते खूप नावाजलेले, म्हणजे चांगल्या कुळातले ब्राह्मण होते, पण यांनी अशा या दोघांनी अशा दारुड्यांचा संघ केला की त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य बर्बाद करून टाकलं, की आता बघा की असं एकही पाप राहिलेलं नाही आहे या दोघांनी केलेलं नाही आहे, सगळे घर लुटणे, आय मीन गाईचं मांस खाणे, दारू पिणे, बलात्कार करणे, घर लुटणे, घर जाळणे, असे एकही पाप राहिलं नाही आहे. की इवन ते पोलीस कस्टडीत पण जात नव्हते, पोलिसांनी पकडायला आले तर ते कधी जात नव्हते त्यांचं. अशा प्रकारे सगळे भीत होते यांना दोघांना, कारण यांच्या जवळ कोणी गेला की तो ते त्याचा खून करायला पण ते मागे पुढे बघत नसत. हे ऐकल्यानंतर नित्यानंद प्रभू थोडं विचार करतात की अरे हे परफेक्ट कॅन्डिडेट आहेत, हे असे इतके पापी लोक आहेत, आणि चैतन्य महाप्रभू कलियुगात का अवतरित झालेले आहे की अशा पतितांना पावन करण्यासाठी झालेले आहे. तर हे जे आहेत आता नेमाई पंडित फक्त नवदीपमध्येच फेमस आहे,
त्यांची कीर्ती अजून नवदीपमध्ये पण पूर्णपणे फेमस नाही आहे, त्यांची कीर्ती वाढलेली नाही आहे. तर नित्यानंद प्रभू म्हणतात की जर आता अशी परिस्थिती आहे की हे जे जगाई मधाई नावाचे जे दोन गुंड आहेत सध्याचे, की ते जेव्हा रस्त्यातून जातात आणि लोक चालत असतील आणि त्यांनी बघितलं की जगाई मधाई यांची सावली जरी आपल्यावर आली तर लोक कपड्यासहित गंगेत उडी मारायचे की एवढं अशुद्ध झालं आम्ही. तर जर यांना चैतन्य महाप्रभूंनी कृपा दिली आणि हे समजा हरे कृष्ण महामंत्र जप करायला लागले आणि भक्त झाले आणि सगळं पापकृत्य सोडून दिले, तर अशा व्यक्तींना असं कोणी केलं चैतन्य महाप्रभू, त्यांची कीर्ती वाढेल. म्हणून हे काय करतात, त्या नित्यानंद प्रभू म्हणतात की आपला प्रचार करण्यात आत्तापर्यंत मजा येत नव्हती, हे की नाही, कारण काही जास्त फेम नव्हते लोक. या दोघांना जर आपण भक्त बनवलं तर नवदीपमध्ये खळबळ माजेल, हे की नाही. जो चांगला व्यक्ती पुण्यवान व्यक्ती समजा भक्त झाला तर कोणी म्हणजे तर काही जास्त हे नसतं, पण एकदम जो ज्याची काही अपेक्षाच नाही आहे तो भक्त होऊन समजा प्रचार वगैरे केला तर त्याची खूप कीर्ती वाढेल. म्हणून नित्यानंद प्रभू म्हणतात की चला हरिदास ठाकूर, चला आपण यांना प्रचार करू. तर हरिदास ठाकूर म्हणतात नाही नाही आपण काय करू, दुसरं बघू, हे खूप खतरनाक आहेत, बघ ऐकलं नाही का तुम्ही की हे तर मारून टाकतील आपल्याला, खून करतील. तर प्रचारायला बाजूला आपलं जीवन वाचवा. नित्यानंद प्रभू म्हणतात नाही 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 एवढं काही नाही, चला आपण प्रचाराला जाऊ. तर नित्य बाजूबाजूचे सगळे म्हणतात की तुमचं टोकं फिरलं की काय, यांच्याजवळ जाऊ नका. तरी नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर जातात आणि त्यांना सेम त्यांचं काम काय तेच, कृष्ण माता कृष्ण पिता कृष्ण प्राणधन, की तुम्ही कृष्णाचं नाव घ्या आणि कृष्णाचा आश्रय घ्या. हे ऐकल्यानंतर दोघं जे आपल्या धुंदीत असतात ते आपल्या डोळे वटारून बघतात की अरे हे कोण आम्हाला उपदेश देणारे कोण आलेले आहेत. तर डोळे लाल झालेले असतात दारू पिऊन त्यांचे, ते बघतात आणि कुठे काय काय म्हटलं, हरे कृष्णा महामंत्र जप करा. हे ऐकल्यानंतर ते दोघं काय करतात, दोघंही उठतात आणि पळायला लागतात त्यांच्या मागे, हे पकडा पकडा यांना. आणि नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर पळायला लागतात. ॲक्च्युली हे दोघं खूप जाड असल्या कारणाने ते त्यांना पकडू शकत नाही आणि जोरात पळून हे काय करतात, परत अशा ठिकाणी चैतन्य महाप्रभू जिथे बसलेल्या आपल्या भक्तांसमोर तिथे येतात आणि सांगतात अरे तू सगळे बघतात की अरे तू पळून कसं काय येतात, घामाघूम झालेलं आहे. ते म्हणतात अरे हरिदास ठाकूर म्हणतात की अरे नित्यानंद प्रभूंसोबत मी जाणार नाही आहे प्रचाराला, हे प्रचार सोडून या रोज अशा प्रकारे मला जावं लागतं की परत येईल की नाही मी प्रचारून, असा विचार म्हणजे हा प्रश्न पडतो. हे नेहमी काही ना काही घोळ करून येतात. तर ते रिपोर्ट देतात की अशा प्रकारे आम्ही या दोघा भावंडांना भेटलो, ते अतिशय पतित आहे. पण नित्यानंद प्रभूंनी ठामपणे एक विचार केलेला की यांना भक्त करायचं आहे. चैतन्य महाप्रभू खूप खुश होतात, ते म्हणतात जेव्हा नित्यानंद प्रभूंनी हा विचार केला आहे त्यामुळे काय होणार आहे, कृष्ण स्वतः हे कामगिरी करणार, म्हणजे त्यांना आधीच कृपा मिळालेली आहे आता जगाई मधायला, फक्त कालावधी आहे काही आणि तो भक्त होणार. तसं सगळं चैतन्य महाप्रभू हसण्यास सगळं सीन घालून देतात. पण हरिदास ठाकूर प्रभू खूप विचलित असतात की अरे हे काय चाललं आहे, चांगला प्रचार करायचा तर हे तर लोक मला आपल्याला मारण्यासाठी येतात आहे, तर हे चांगलं नाही मी एकटा प्रचार केला किंवा. तर ते अद्वैत आचार्यांना भेटतात आणि सांगतात की अरे काहीतरी करा यांचं, नित्यानंद प्रभूंचं, की हे अवधूत आहेत आणि अशाच प्रकारे वागतात की आम्ही जेव्हा जातो तर आंघोळीला बघतात की जिथे ॲक्च्युली गंगेत गंगा नदीमध्ये मगर असतं माहीत आहे ना, तर जिथे मगर असतं त्यात उडी मारून ते मगरीला पकडतात ते. आणि मी म्हणतो की या बाहेर आहे तर ते त्यांच्याशी खेळतात ते, की अशा प्रकारे तर मला जमणार नाही. आणि कुणी रस्त्यात एखादी मुलगी दिली तर त्यांना नित्यानंद प्रभू म्हणतात की माझ्याशी लग्न करणार का. तर म्हणजे अशा प्रकारचे जे अवधूत जे कार्य आहेत नित्यानंद प्रभूचे बघून पूर्णपणे हरिदास ठाकूर प्रभू हे होतात.
नाराज होता. इन द वन सेन्स ही लीला आहे. आपण पहिलंच बघितलं की पंचतत्वमध्ये काय आहे, चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, अद्वैत आचार्य आणि नंतर गदाधर पंडित आणि श्रीवास ठाकूर हे पंचतत्व आहेत. तर यात ज्यांच्यामध्ये त्यांचा रस चाललेला आहे एक प्रकारचा, तर अद्वैत आचार्य म्हणतात की नित्यानंद प्रभूंना समजणे कठीण आहे कारण ते बलराम आहेत आणि ते बलराम आहेत आणि ते या नित्यानंद प्रभूंच्या रूपात ते काय करतात आहेत, ते सदैव कृष्णनामामध्ये किंवा कृष्णनामामध्ये धुंद आहेत. जसे जगाईमदाई दारू पिण्यात गुंग आहेत, तसे ते कृष्णनामात कृष्णप्रचार कृष्णामध्ये धुंद आहे. त्यामुळे त्यांचं कार्य बाह्य म्हणजे भौतिकवादी लोक समजू शकत नाही. तर म्हणजे म्हणायचं तर हे ॲक्च्युली हरदास ठाकूर हे स्वतः ब्रह्म आहे आणि प्रल्हाद महाराज तर त्यांना हे माहीत आहे, पण हे सगळं काय आहेत, रस चाललेले आहेत. तर पुढे आपण बघणार आहोत की कधी नित्यानंद प्रभू आणि अद्वैत आचार्य पण यांच्यातही एक संवाद होतो जो बाह्यरित्या बघितला तर असं वाटेल की ते भांडत आहे, पण तो आंतरिक एक रस आहे. तर अशा प्रकारे हा त्याच ठिकाणी वाद होत आम्ही संपतो त्या दिवस. काही दिवसानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एक दोन दिवसात परत हे बघतात आणि बघतात की दोघं जवळ येतात, जगाईमदाई समोर नेताना दिसतात. पूर्वी दारू पण ते माठात पाहिजे, मडकं असायचं ना, आता आपलं बॉटल वगैरेमध्ये असतात, तिथे माठात ते पीत जात होते असे दोघं. तर नित्यानंद प्रभू आणि हरदास ठाकूर यांना बघितल्यानंतर लगेच त्यांना लक्षात होतं हेच दोघं आहेत की आम्हाला उपदेश करत होते हरिनाम घ्या पकडा यांना. तर तेव्हा मधे काय करतात, मधे काय करतो त्याच्या हातातलं जे माठ आहे तो जोरात फेकून नित्यानंद प्रभूंच्या कपाळावर मारतो. तर तो त्याचा कोपरा लागून त्यांच्या कपाळून काय रक्त व्हायला लागतं. अजून एक दुसरा तुकडा घेऊन तो फेकणारच तेवढा जगाई त्याला पकडतो, म्हणजे अरे यार हे साधू आहेत, साधूंना मारून तुला काय मिळणार आहे, त्यांच्याकडे तर काही पैसे वगैरे पण नाही, सोडून दे त्यांना. तर ही बातमी लगेच चैतन्य महाप्रभूंना कळते की नित्यानंद प्रभूंबरोबर वार झालेला आहे आणि त्यांच्या कपाळावरून रक्त येत आहे. तर चैतन्य महाप्रभू त्वरित आपल्या क्रोधात येतात तिथे आणि सुदर्शन चक्र त्यांच्या हातात येतं आणि ते म्हणतात की कोणी तुमची दशा केली सांगा, या क्षणी त्याचा वध होईल. पण नित्यानंद प्रभू त्वरित सांगतात की नाही नाही ॲक्च्युली मधाई म्हणजे मधाई मला दुसऱ्यांदा मारणार होता पण जगाईने त्याला थांबवलं, त्यामुळे याने मला माझा जीव वाचवला. तर चैतन्य महाप्रभू फक्त हे ऐकतात की जगाई याने नित्यानंद प्रभूंना वाचवलं आणि लगेच म्हणतात जगाई कोण आहे, की तू नित्यानंद प्रभूंना जे माझा जीव आणि प्राण आहे त्यांचा जीव वाचवला तर याच क्षणी तुला कृष्णप्रेम देतो. आणि चैतन्य महाप्रभू आपले चरणकमल त्याच्या छातीवर ठेवतात. आणि हा जो पियक्कडे सगळे पाप केलेला पापी जगाई जो हृदय त्याचा झाला आहे कठोर पूर्वी, तो चरण भगवंतांचे चरणकमल पडल्यावरच काय करतो आहे, तो अष्टविकार त्याच्यावर येत राहत आणि तो हरिनाम घ्यायला लागतो आणि सर्व पापांची माफी मागतो. तर या दोघा भावांमध्ये एकाच झाला रिफॉर्म झाला, एक म्हणजे एक पूर्ण भक्त झाला आणि दुसरा बघतो की ह्याला काय झालं, की आत्ता तो माझ्यासारखा होता तो आणि आता लगेच बदल झाला याचा. तर तो पण म्हणतो की चैतन्य महाप्रभूंच्या पायावर पडतो मधाई की मला पण तुमची कृपा द्या. चैतन्य महाप्रभू म्हणतात तुला कृपा मिळणार नाही कारण तू पापी आहेस, तू वैष्णव अपराधी आहे. तर हां याच्यापूर्वी हे जे जगाई आणि मधाई होते ह्यांनी सर्व पाप केलेत पण फक्त एक केलं नव्हतं, काय वैष्णव अपराध केला नव्हता. ते आपल्या कार्यात एवढे मग्न होते की त्यांनी असं कधीच कोणा वैष्णवांना अपराध केला नव्हता. तर त्यात कृष्णदास कविराज गोस्वामी दोन तीन श्लोकात सांगतात की हा किती महत्त्वाचा मुद्दा आहे की तथाकथित पुण्यवान व्यक्ती पण असतील ज्यांच्यात सद्गुण असतील आणि रेप्युटेड असतील, पण ते जे वैष्णव अपराधी असतील त्यांचे सर्व सद्गुण हे समाप्त होतील, काही कामाचे नसतील त्यांना अधोगतीला नेतील. पण
समजा यांच्यासारखे दारुडे पण असतील समजा, पण म्हणजे यांचा ग्रुप असेल यांचा, पण यांनी कधी वैष्णव अपराध केला नसेल तर त्यांची त्यांना काहीतरी आशा आहे, त्यांची प्रगतीची आशा आहे, कारण त्यांनी काय केलेलं नाही आहे, वैष्णव अपराध केलेला आहे. तर जेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणतात ते की ॲक्च्युली तुम्ही बघा किती पॉवरफुल आहे, की वैष्णवाला अपराध केला तर सर्व सद्गुण पण गेले आणि कृपा पण गेली, आणि वैष्णव सेवा केली तर तुमचे बाकी सर्व पाप जे जगायला त्वरित त्यातून सुटका मिळाली. आणि ते कृष्णप्रेम जे साधना भक्ती आणि इतकं सर्व करूनही खूप कठीण आहे, म्हणजे साधुसंघानंतर भजन क्रिया आसक्ती रुची प्रेम एवढं सगळं म्हणजे नऊ स्टेजेसनंतर प्रेम मिळेल, ते फक्त शुद्ध भक्ताची सेवा केल्याने. जगाने फक्त त्याला थांबवलं मदायला की दुसरा मारू नको हे साधू आहेत, तर त्याने चैतन्य महाप्रभूंनी डायरेक्ट त्यांना कृष्णप्रेम दिलं. तर एकच व्यक्तीसोबत दोन प्रकारचे व्यवहार केल्यानंतर जमीन आसमानचा फरक होतो की नाही. तर मदाय म्हणला चैतन्य महाप्रभू म्हणतात की तुला कृपा मिळणार नाही कारण तू चैतन्य नित्यानंद प्रभूंचा अपराध केला. तर मदाय म्हणतो असं कसं शक्य आहे की अरे आम्ही दोघांनी सर्व बाबा सोबत केले, घरफोडी सोबत केली, लोकांना मारलं खून सगळं सोबत केलं, आणि आता तुम्ही त्याला हे देताय, त्याला एकट्यालाच कृष्णप्रेम देताय मला देत नाही. तर तेव्हा दोनदा सांगितल्यानंतर की नित्यानंद प्रभूंचे तुम्ही अपराध केला आहे त्यामुळे त्यांची माफी मागणे आवश्यक आहे, तेव्हा मदाय काय करतो नित्यानंद प्रभूंच्या पायात पडून माफी मागतो की मला क्षमा करा. आणि नित्यानंद प्रभू हे जे कृपा रूप आहे, कृपा स्वरूप आहे, यांनीच विचार केला होता की या दोघांना भक्त बनवायचं आहे, तर तुरी त्याला माफ करतात. आणि चैतन्य महाप्रभू पण मदाईला पण कृपा देतात. तर अजूनही मायापूरला एक मदाई घाट आहे, मदाई घाट जसं आपण तिकडे गेलो म्हणजे बंगालमध्ये, तर तिथे आंघोळीसाठी लोक काय करतात असे छोटे छोटे तलाव असतात, त्याला म्हणतात घाट. तसे एक मदाई घाट म्हणून फेमस आहे की तिथे मदाई काय करत होता सर्व लोकांची सेवा करायला, सेवा करायचा त्या ठिकाणी जे जे लोक यायचे त्यांचे कपडे धुणे, त्यांचे मसाज करणे वगैरे. तर लोक पहिले भ्यायला लागले की अरे हा बोलवत आहे की मारायला गळा दाबायला की मसाज करायला, पण त्यांनी बघितलं की नाही यांच्यात संपूर्ण पूर्णतः चेंज झालेलं आहे. तर अशा प्रकारे या एपिसोडने या लिहिल्यानंतर नवदीपमध्येच पूर्ण बातमी फैली की नेमाई पंडित चैतन्य महाप्रभूंनी काय केलेलं आहे, जगाय मदाईंना भक्त केलेला आहे. कारण हे जगाय मदाई सगळीकडे फेमस होते, हे कधीच गुंड आहेत, पण आता हे सगळ्यांच्या सगळ्यांना दंडवत देतात आहे. आणि कृष्ण नाम घेतात, हरिनाम घेतात, सतत हरिनाम घेतात आहे. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू हे नित्यानंद प्रभूंनी ठरवून दिलं की त्यांचं मन त्यांचा मेन मुद्दा उद्देश काय होता की पतित पावन श्री चैतन्य महाप्रभू यांचा जो मेन उद्देश आहे तो पूर्ण झाला पाहिजे होता. तर सगळ्यात पतित लोकांना मेन पावन करणे त्यामुळे त्यांची कीर्ती वाढेल. अशा प्रकारे बरेचसे लीला होतात आपल्या श्रीवास ठाकूर यांच्या अंगणात. तर एक संकीर्तन मोमेंट चालू झालेलं आहे. तर अशा प्रकार जसं कृष्णदास गुरुदास गोस्वामी सांगतात की हे जेव्हाही आपण काही चांगली गोष्ट करतो म्हणजे कुठली चांगली गोष्ट होती त्याला काय होतो विरोध येतो हो की नाही, तर विरोध जे द्वेषी लोक विरोध करतात. तर अशा प्रकारे इवन कीर्तनाला पण विरोध भरपूर लोकांनी केला. आपण मागच्या वेळेस बघितलं की गोपाल चप्पल हा याने पण एक विरोध दर्शवला, त्याचा काय परिणाम झाला. त्याचप्रमाणे जगाई मदाई यांनी पण एक प्रकारे विरोध केला. आणि तसाच एक होता की हे जे जसं आपण विचार केला की ज्यांना एंट्री दिली नव्हती श्रीवास ठाकूर यांच्या अंगणात त्यांचा समूह वाढत गेला, आणि ते म्हणाले की अरे हे संकीर्तन अवैदिक आहे, वेदात कुठे सांगितलं की जोरजोरात ओरडा कृष्णाचं नाव घ्या, शांतपणे मनात कृष्ण नाम घ्या, ठीक आहे नाही,
हे वेदात सांगितलेलं आहे, हे कोणी सांगितलं आहे. तर अशा प्रकारे हे काय करतात, कंप्लेंट करतात की त्यावेळी मोगल राज होता, मोगल. तर त्यात नवदीपमध्ये चांद काझी नावाचा एक जमीनदार होता की त्याच्याकडे सगळं देखरेख होती. हे काय करतात सगळे कम्युनिटी, हे कमिटी जाते आणि त्यांना सांगतात की अरे हे काय करतात आहे, आमच्या धर्माविरुद्ध कार्य करतात आहे, त्यामुळे तुम्ही जातीने लक्ष द्या की हे कीर्तन थांबलं पाहिजे. तर चांद काझीला काय पडलं आहे, तो बघतो की अरे आपल्या राज्यात म्हणजे माझ्या झोनमध्ये काहीतरी गडबड होत आहे, जो गडबड करणारा त्याला थांबायचं, कारण हे प्रतिष्ठित लोक आहे. पण ते आपल्या सैनिकांना पाठवतात की म्हणा की कुठे कुठे कीर्तन करताना दिसलं की त्यांना मारहाण करायची. ते सैनिक जातात आणि मृदंग तोडतात आणि सैनिक आपल्या भक्तांना थोडं मारतात. हे जेव्हा चैतन्य महाप्रभूंना माहीत पडतं, चैतन्य महाप्रभू म्हणतात त्याला आज चांद काझीकडे जायचं. पूर्ण नवदीपमधले तर काय करतात, त्याच रात्री मशाली कर बनवतात. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात की पूर्ण नवदीप, तर त्या काळातलं नवदीप म्हणजे हजारो लाखो लाखोंच्या संख्येने सगळे कीर्तन करत कुठे जातात, चांद काझीचा घरी. चांद काझी झोपला असतो, तो बघतो की एवढा मोठा आवाज कुठून येतो आहे, की असं वाटतं की सर समुद्र ओसंडून बाहेर आलेला आहे. तो त्याला भीती वाटते आणि तो बघतो की अरे बापरे हे भयानक लोक आले. पण काहीच लोक चैतन्य महाप्रभू जात सोबत जातात आतमध्ये आणि सांगतात की ॲक्च्युली हे तुम्ही काय केलेलं आहे, हा जो अपराध केलेला आहे. तर चांद काझी म्हणतो की ॲक्च्युली मला हे माहीत आहे आणि तुम्ही यायच्यापूर्वी मला कालच हे थोडा वेळापूर्वीच एक माझ्या स्वप्नात एक मनुष्य आला की ज्याचा चेहरा हा सिंहासारखा होता आणि त्यांनी माझा गळा दाबून सांगितलं की ॲक्च्युली हे पुन्हा केलं, जर माझं संकीर्तन तुम्ही थांबवलं भक्तांचं तर द्या तर दुसऱ्या वेळेस मी तुझा वध करेल. आणि तो भयानक चेहरा मी अजूनपर्यंत विसरलो नाही आहे. आणि तो दाखवतो की त्या नखांची खूण दाखवतो चांद काझी त्याच्या शरीरावर. तर सगळ्या भक्तांना माहीत पडतं की ॲक्च्युली नरसिंहदेवाने याला बजावणी केलेली, कान उघडणी केली. तो म्हणतो मला क्षमा करा. त्यात थोडा त्यांचं चर्चा होती की कशाप्रकारे, तर चांद काझी हा लगेच चैतन्य महाप्रभूंना म्हणतो अरे तुम्ही मी तुझा मामा आहे, म्हणजे गावात पूर्वी असतं की नाही पहिले की तू माझ्या काय एका भांज्याला काय म्हणतात भाचा, तू माझा भाचा आहे. आणि मग आपलं मामाकडं भाच्याचं भांडण झालं तर कधी एवढं सिरियसली घ्यायचं नाही. पण आज मी घोषणा करतो की येणाऱ्या किती पिढ्या होईल माझ्या, त्या कुठल्याही पिढीतला एकही व्यक्ती संकीर्तन थांबवणार नाही. चांद काझीने तेव्हा हे प्रिडिक्शन केलं. तर अजूनही आपण आता समजा मायापूरला गेलो तर तुम्ही त्या मुस्लिम प्रदेशातूनही गेलो तर कोणी तुम्हाला हे नाही करत. तर इव्हन चांद काझीची जी कबर आहे तिथे लोक कीर्तन करतात, हरे कृष्णा म्हणतो. तर कारण त्याचं स्वतःचं म्हणणं होतं की तर ॲक्च्युली चांद काझी कोण आहे, हा कृष्णलीलेमधला कंस आहे, कंस मामा. त्याने तर चैतन्य महाप्रभूंनी प्रथम हे जे संकीर्तन आंदोलन पहिल्यांदा चालू केलं अशा मोठ्या प्रमाणात की हजारो लाखो लोक संकीर्तन करून चांद काझीकडे गेलं. असंच एकदा उन्हाळ्यात तो दुपारी सर्व भक्त कीर्तन करून सगळे थकतात आणि एका ठिकाणी बसतात एका बागेत. तर चैतन्य महाप्रभू तेव्हा बाजूला एक आंब्याची कोय बघतात आणि ती कोय जमिनीत घालतात. जमिनीत जसे घालतात तर त्यातून छोटं रोपटं येतं, ते रोपटं मोठं होऊन मोठं झाड होतं आणि त्या झाडाला असंख्य आंबे लागतात. की आंबे असे असतात की त्याला ॲक्च्युली साल नसतं, नुसता रसच असतो, पण प्रत्येकाला एक 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 देतात. आणि लोक जे भक्त सर्व भक्त तो आंबा खाऊन पूर्ण त्यांची जी त्यांचा क्षीण आहे किंवा सगळा जो थकवा चालला होता
आणि परत प्रेरित होतात. तर ॲक्च्युली याला म्हणतात आमतला. तर स्वरूप गंज म्हणजे जिथे सॉरी सुरूपी कुंज जिथे भक्तिनोद ठाकूर यांचं घर आहे त्यापासून हे हा जो ही लीला स्थळ जे आहे लीलास्थळ जवळच आहे. अजूनही आपण भेट घेऊ शकतो तिथे. तर ते झाड नंतर अदृश्य झालं पण तिथे आजूबाजूला जे आमतळे आहे तिथे ही लीला झाली होती. तर अशा प्रकारे भगवंत म्हणजे चैतन्य महाप्रभू जरी छन्न अवतार आहे कवर्ड आहे तरी यांनी आपल्या कार्याने भरपूर म्हणजे असे दाखवून दिलं की कशाप्रकारे भगवंत ते भगवंत आहे. श्रीकृष्ण आहे. यापूर्वी आपण बघितलं की महाप्रकाश लीला एकदा चैतन्य महाप्रभूंनी 21 तास सर्व भक्तांकडनं आपली स्तुती ऐकून घेतली की आणि सगळ्यांना बेनिडिक्शन किंवा वर दिले सगळ्यांना दिले वर आणि नित्यानंद प्रभूंना त्यांनी षडभुज दर्शन दिलं. षडभुज म्हणजे भगवंतांत एकरूप षडभुज यात भगवान श्रीराम श्रीकृष्ण आणि चैतन्य. तर प्रत्येकाचे दोन दोन हात म्हणजे षडभुज 6 भुजा असणारे चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंना एक दर्शन दिलं. त्यानंतर एकदा श्रीवास ठाकूर यांच्या घरी नृत्य होत असताना श्रीवास ठाकूर यांचा मुलगा मरण पावतो. तर पूर्वीचे घरं खूप मोठे असायचे ना तर आतमध्ये सगळे हे होतात काय म्हणतात त्याला रडायला लागतं त्यांचे आंधळपण. पण श्रीवास ठाकूर यांना माहीत पडतं ते आतमध्ये जात की थोडाही आवाज आला पाहिजे आवाज आला नाही पाहिजे कारण चैतन्य महाप्रभूंचा नृत्यामध्ये काही व्यत्यय नाही आला पाहिजे. पण तरी थोडा थोडा वाढतो आणि चैतन्य महाप्रभूंना ॲक्च्युली जाणवतं की ॲक्च्युली काहीतरी गडबड झालेली आहे. ते म्हणतात काय झालं ते बघतात की श्रीवास ठाकूर म्हणतात की ॲक्च्युली काही झालेलं नाही आहे थोडं नाही नाही काहीतरी झालं. तर जेव्हा हे माहीत पडतं चैतन्य महाप्रभूंना की श्रीवास ठाकूर आपला मुलगा मरण पावला तरी पण त्याची एवढी बघते की माझ्या नृत्यामध्ये तो व्यत्यय नाही आणू शकला. तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणतात की अशा भक्ताला माझा अशा प्रकारे कृपा आहे की असं कधी होत नाही की लक्ष्मी कधी कोणाकडे लक्ष्मी म्हणजे पैसा मागायला जाळी पण जरी अशी वेळी आली तरी श्रीवास ठाकूरकडे कधी पण कुठल्याच गोष्टीची कमी राहणार नाही हा माझा आशीर्वाद आहे चैतन्य महाप्रभूचा श्रीवास ठाकूर की अशा प्रकारे. तर श्रीवास ठाकूर ॲक्च्युली काहीच करायचे नाही जनरली. तर श्रीवास ठाकूर यांना चैतन्य महाप्रभू विचारत की तुम्ही जीव स्वतःच्या उदरभरणासाठी काय करतात. तर म्हणा मी काहीच करत नाही सतत कीर्तन करत राहतो म्हणजे सतत कीर्तनच करत तुमच्यासोबतच असतो. तर म्हणा तुमच्याकडे चालतं कसं सगळे. म्हणजे काही नाही मला जे पण पाहिजे ते मी मागतो माझ्या विग्रहांना की हे हे पाहिजे. तर 3 टाळ्या वाजवतो 3 टाळ्या वाजतो ते नाही आलं तर मी आमच्या विग्रहाला सांगतो 3 टाळ्या वाजवण्यात नाही आलं तर मी गंगेत उडी मारेन. पण ते आपोआप येतं ते एवढी श्रद्धा श्रीवास ठाकूरची होती. तर आपण असं करू शकत नाही कारण आपलं एवढी भक्ती पण नाही आहे आणि हृदयशुद्ध नाही आहे. तर अशा प्रकारचे तर बेसिकली हे या लीला काय दर्शवतात की चैतन्य महाप्रभू इतर लोकांसाठी अजूनही मिस्ट्री होती पण आंतरिक त्यांचे जे भक्तगण सगळं माहीत होतं की ॲक्च्युली हे कृष्ण आहे कारण त्यांचं अशा डिलिंग्समुळे असं सगळं चालत होतं. तर अजूनही निमाई पंडितच आहे यांची पाठशाळा आहे आणि कीर्तन चाललं आहे. तर एक दिवस त्यांची पाठशाळा चालत असताना चैतन्य महाप्रभू हरिनाम घेता घेता भावविभोर होता आणि गोपी असा भावात चालले जातात. तर कारण ते वृंदावन लिहिलेत चालले जातात. तर ते आपल्या व्याकरणात पण हरे कृष्ण महामंत्र आणि कृष्ण याचं मिनिंग हरे कृष्ण याचं मिनिंग म्हणजे फक्त कृष्णलीला सांगायचं. जेव्हा काही त्यांचे जे विद्यार्थी ते म्हणतात अरे सर गोपी नाही कृष्ण म्हणा. तर चैतन्य महाप्रभू ॲक्च्युली राधाराणीच्या भावात आलेले आहे. तर ते त्या पर्टिक्युलर मुमेंटमध्ये काय ते गोपींच्या मूडमध्ये गेले तर ते काय करतात चैतन्य महाप्रभू गाडी घेऊन त्यांच्या मागे लागतात की मला म्हणजे गोपी कारण जनरली काय गोपी कधी कधी कृष्णांना पण नावं ठेवतात की काय हा कृष्ण
सांगतो म्हणजे कधी पण वेळ पाळत नाही किंवा भरपूर त्यांच्या लीला आहेत. तर कधी कधी प्रेमापुढे गोपी कृष्णाला पण बरंच काय काय बोलतात. तर त्या भावामध्ये चैतन्य महाप्रभू म्हणतात कृष्णाचं नाव कशाला घेणार म्हणून ते त्यांच्या मागे पळत. तर तो विद्यार्थ्यांना राग येतो की यांना काय झालेलं आहे त्या निमाई पंडित. तर जो आदर आहे तो गुरुप्रती तो चालला जातो आणि मग गट निर्माण होतात त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि ते प्लॅन करतात की हे चांगलं नाही आहे, जर असं परत केलं नाही यांनी तर यांना आपण रस्त्यात ठोकू. म्हणजे चैतन्य महाप्रभूंना जेव्हा कळतं की मी कशाला आलेलो आहे, यांचा उद्धार करायला आलो आहे आणि हे जर माझ्याप्रती असे अपराध करत राहतील तर यांचं मोक्ष तर दूर राहिला, हे तर नरकात जातील. त्याचा एकच पर्याय आहे की अजूनही जी प्रथा आहे की जो संन्यास घेतल्यानंतर लोक आपोआपच आदर देतात, आहे की नाही, म्हणा ठीक आहे मी संन्यास घेतो म्हणून ते काय करतात. थोडी 24 वर्षाचेच आहे सध्या, कटवा ठिकाणी, कटवा म्हणजे एक आहे जागा आपल्या नॉर्थमध्ये, सॉरी ईस्टमध्ये, तिथे जातात आणि निर्विशेषवादी पंथ आहे तिथे. जसं आपण बघतो नाही की वैष्णव आणि निर्विशेषवाद, तर तेथील केशव भारती यांना गुरु स्वीकारतात आणि त्यांच्याकडनं संन्यास धारण करतात. एक प्रश्न येईल की अरे मग संन्यास घ्यायचा असेल तर तुम्ही वैष्णव संप्रदायातून का नाही घेतला चैतन्य महाप्रभू, कारण त्या काळात हे जे मायावादी पंथ यांना खूप वाव होता, म्हणजे सगळीकडे मायावादीच होते म्हणून सहज एंट्री मिळण्यासाठी मायावादी, म्हणजे समजलं की नाही, की एंट्री करण्यासाठी काय पाहिजे, जसं आपल्याला हे एंट्री पास पाहिजे की नाही, तर पास म्हणून चैतन्य महाप्रभूंनी काय यूज केला की मायावादी संन्यास आहे, तर तू कुठे रोखणार नाही कोणी, नाहीतर तुम्ही वैष्णव गेलं तर काय होईल वाद, बसा तू कोण आहे, नारायण मी नारायण की तुम्ही नारायण, म्हणजे बेसिकली वाद न व्हायला आणि आपली प्रचारासाठी व्यवस्थित व्यवस्था करण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला केशव भारती यांच्याकडनं. आणि त्यांचं नाव झालं, त्यांनी दिलं श्रीकृष्ण चैतन्य. तर ही बातमी कळल्यानंतर विष्णुप्रिया यांची पत्नी आणि सची माता, विष्णुप्रिया यांचं वय काय होतं फक्त तेव्हा 16 वर्ष, चैतन्य महाप्रभू 24 वर्ष आणि त्यांची आई सची माता यांचं 70 वर्ष. या दोघांवर आकाश कोसळतं की अरे हे काय केलं, चैतन्य महाप्रभू आपल्या कार अवतारित काय, त्यांचा अवतार आल्यानंतर काहीतरी मेन कार्य असतं तेच करणार, ते एकदम फर्मनी आय मीन दृढ निश्चयाने ते म्हटलं की ॲक्च्युली मला आता या नॉर्मल म्हणजे छोट्या घरात होता, मला पूर्ण विश्वाला आपलं प्रचार करायला करायचं, अशा प्रकारे भगवंत संन्यास घेतात. आणि यातच हे झाला आधी लीला इथे संपते आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभू कशाप्रकारे जगन्नाथपुरी यात आपलं स्थायित्व बनवतात. मध्यलीला अनंतलीला यात चैतन्य महाप्रभूंच्या बेसिकली संन्यास नंतरच्या लीला कृष्णनाथ गोस्वामी सांगतात, ते आपण पुढच्या वेळेस बघूया. हरे कृष्ण.